नमस्कार, मी रश्मी. शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन. पिंपरी चिंचवड मध्ये स्वाईन फ्लूने घेतले 2 बळी, मृतांचा आकडा 11 वर पोहोचला. पेट्रोल डिझेल किमतीत वाढ, किमती वाढल्याने नागरिक त्रस्त. पेट्रोल दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त, दरवाढ नियंत्रणात आणण्याची सरकारकडे मागणी. आणि चंद्रपूरमध्ये अवैध दारू साठा जप्त, कारवाईने दारू तस्कर धास्तावले. आता पाहूया सविस्तर वृत्त. पेट्रोल दरवाढीने सामान्य जनता त्रस्त झाल्याचं दिसून येत आहे. सरकारने दरवाढ नियंत्रणात आणण्याची मागणी सामान्य जनतेकडून केली जात आहे. बघता बघता पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत झाले आहे. मोटार वाहन रोजच्या गरजेचे आहे. दिवसाकाठी रोजंदरी 150 रुपये मजुरी मिळत असून 90 रुपये पेट्रोलमध्ये जात असतात. त्यामुळे खर्चाचे बजेट विस्कळीत झाले आहे. सरकारचे नियंत्रण नसल्याने सामान्य जनतेचा पेट्रोल दर वाढीने महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोलचे दर वाढत चालले आणि कामगार आणि मजूर लोक काय पैसे पेट्रोल टाकून गाडीमध्ये, आणि ह्या कामगारांना 100 रुपये मजुरी, 150 रुपये मजुरी कमावायची आणि 90 रुपये पेट्रोल भरावं. गाड्या विकाव का नाही चालवा का मजुरी बंद करून टाकावं. जेवाचे वाचून राहिले पेट्रोल जाणं, बाकी काही विषय नाही आहे. जेवणाचे कोणतं काही सुचत नाही, आलं का पेट्रोल टाका लागते आणि तेच महाग आहे. शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. बुलढाणामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात निदर्शने करण्यात आली. जिल्हा काँग्रेसने स्थानिक जयस्तंभ चौकात निदर्शने करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बुलढाणामध्ये यावेळी भाजपा सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना बुलढाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले की येत्या 11 आणि 12 नोव्हेंबरला देशभरात राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचे आरोप करीत सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं करून मोर्चा काढला जाणार आहे. बुलढाणामध्येही 11 नोव्हेंबरला काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. शहरात आणखी 2 जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतलाय. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वैद्यकीय विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. स्वाईन फ्लूमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रुग्णांनी दक्षता घेण्यात यावी असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील गरोदर माता, अतिजोखमीचे रुग्ण, त्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा रुग्णांना महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये H1N1 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी खबरदारी म्हणून लस टोचून घ्यावे असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रॉय यांनी सांगितले आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. चंद्रपूरमध्ये पोलिसांनी अवैध दारू साठा जप्त केला आहे. एका आरोपीला अटक झाली असून 4 आरोपी फरार झाले आहेत. या कारवाईमुळे परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाले. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात याची विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. पोलीस विभाग वेळोवेळी यावर कारवाई करत असून सुद्धा दारू तस्कर चोरट्या मार्गाने दारू आणून ती विक्री करत असतात. 3 सप्टेंबरला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळताच पोलीस हवालदार गुलाब बलकी यांचे पथक मौजा चिंचाळा येथे जाऊन उमा नदीच्या काठावर असलेल्या चरण दादाजी चिंचघरे यांच्या शेतात पोहोचले. शेतातील झोपडीची झडती घेतली असता त्या झोपडीमध्ये देशी विदेशी दारू साठा अवैधरित्या सापडला. सापडलेल्यापैकी 90 नग इम्पेरियल ब्लू किंमत 27,000 रुपये आणि 2400 नग रॉकेट संत्रा किंमत 2,40,000, तर 1400 नग टायगर संत्री देशी दारू असा एकूण 4,07,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच यामध्ये एक आरोपी निलेश वासुदेव कोटारे
याला अटक करण्यात आली आहे. यातील चार आरोपी फरार आहेत. या घटनेचा गुन्हा मूल पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आला आहे. 9/18 रोजी चिचाळ्या गावी मूल पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चिचाळ्या गावी गुप्त माहितीवरून आम्ही रेड टाकले असता 36 पेटी देशी दारू आणि 2 पेटी विदेशी दारू असं टोटल 38 बॉक्सेस दारू मिळाले आहे. टोटल मुद्देमाल 4,06,000 5 आरोपी त्याच्यामध्ये आपण केलेले आहेत. त्यापैकी 1 आरोपी नंतर ताब्यात मिळाला आपल्याला आणि 4 आरोपी फरार आहेत. आरोपींचा शोध सुरू असून त्या अनुषंगाने माल कुठून आणला याबाबत चौकशी करून कारवाई करीत आहोत. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, चंद्रपूर. ड्रॅगन फळ हे परदेशी फळ असून त्याची आयात भारतात होते, मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील सावंत बंधू याला अपवाद ठरले. उस्मानाबाद मधील जागजी येथे सावंत बंधूंना ड्रॅगन फळाची शेती करण्यात यश आले. पाहूयात कशी केली त्यांनी ड्रॅगन फळाची शेती. व्हिएतनाम सारख्या परदेशात अतिशय कमी पाण्यावर आणि कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारी विकसित फळजात म्हणजेच ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट पूर्णतः सेंद्रिय असल्यामुळे विविध आजारांवर ते गुणकारी आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथील बाबूराव सावंत आणि त्यांच्या मुलांनी या फळाची शेती करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचा हा प्रयत्न पहिल्याच वर्षी यशस्वी झाला आहे. अतिशय कमी पाण्यावर येणारी कुठल्याही प्रकारच्या किडीला किंवा रोगाला बळी न पडणारी ही झाडं असल्यामुळे याला कोणतेही रासायनिक औषध फवारणी किंवा रासायनिक खताची आवश्यकता नाही. या झाडांना सावंत बंधू केवळ शेणखत आणि जीवामृत देतात. एकदा लागवड केलेली ही झाडं जवळपास 25 वर्ष उत्पादन देतात. लागण केल्यापासून 11 ते 12 महिन्यात या रोपांना फुलं लागण्यास सुरुवात होते. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील मागासलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात हे ड्रॅगन फ्रूटची शेती चांगल्या प्रकारे येते हेच सावंत बंधू यांनी सिद्ध केले आहे. ड्रॅगन फ्रूट हे एकतर चीनमधील की दुसऱ्या राज्यदेशातून आलेलं एक फळ आहे. सर्वप्रथम हे आपल्याकडे नाशिक वगैरे जिकडं सांगली साताऱ्याकडे हे फळ आहे. आमच्या बंधुरात सांगली साताऱ्याला झेड केले शिक्षक आहे. त्यांनी त्यांच्या पार्टनरकडे म्हणजे सहकार्याकडे त्यांनी लागवड केलेली होती. हे 2-3 वर्षापूर्वीपासून आपल्याकडे लागवड चालू करायची होती पण ती करू का नको. आपला दुष्काळी भाग आहे, उस्मानाबाद हा दुष्काळी भाग म्हणून समजला जातो, पाऊस कमी पडला जातो. परंतु हे जी गेल्या वर्षी जुलैमध्ये लागवड केली आहे 15 जुलैला त्याची 15 आणि असं मी वाचण्यात आलं होतं, यूट्यूबवर पाहिलं होतं की याला 16 महिन्यानंतर फळ लागते. परंतु हे आपल्याकडं 10व्या महिन्यात फ्रुटिंग झालं, 11व्या ते 12व्या महिन्यात आपल्याला खायला फळ मिळालेलं आहे. ह्याची मार्केट व्हॅल्यू पण चांगली आहे. आज लोकलला माझं 200 रुपये किलो चाललेलं आहे. मला जे पहिल्या वर्षी म्हणजे कमीत कमी आता हे ह्या 16 महिन्याचं फळ हे मला 10व्या 11व्या महिन्यात खायला मिळालं तर 1-4-5 टनापर्यंत ह्या वर्षी मला उत्पन्न याचं मिळू शकते. ह्याची मार्केट व्हॅल्यू चांगली आहे. समजा आपल्या कमी पाण्यावर सगळ्यात महत्त्वाचं पाणी कमी आहे, आपल्याकडे कमी पाण्यावर येणारं पीक आहे. विशेष ह्याला कुठलाही खर्च नाही आहे, फक्त याला स्टार्टिंगलाच फक्त म्हणजे पोल आणि रोप याचाच एवढा खर्च येतो. याला दुसरा व्यतिरिक्त खर्च नाही, फवारणी नाही, काही नाही. याचे तांतर पीक आपण 3 वर्ष घेऊ शकताय. ह्याच्यानंतर 3 वर्षानंतर आपल्याला कमीत कमी हे 6-7 लाखापर्यंत एकरीचं उत्पन्न मिळू शकतंय. हे शेतकऱ्यासाठी एकही कमी पाण्यावर येणारं वरदानच असल्यासारखं आहे या मराठवाड्यासाठी तरी. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी हिंजवडी येथील ट्रॅफिक जॅमचा आढावा घेतला. त्यांनी तेथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली आहे. पाहूयात ही बातमी. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी स्वतः चौकात उभं राहून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हिंजवडीमधील शिवाजी चौकात पीक आवर्समध्ये वन वे करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. हा वन वे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. पुण्याकडून हिंजवडीकडे आयटी कंपन्यांमध्ये येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे. याचा स्थानिक नागरिकांना सुरुवातीला थोडा त्रास होणार असला याचे दूरगामी परिणाम खूप चांगले असणार आहेत असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यामुळे हिंजवडीमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. वर्धामध्ये हिरवी उंट आणि लष्करी अळीने शेतकऱ्यांचे सोयाबीनचे शेत फस्त केले आहे. ढगाळ वातावरणामुळे या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत नाही. सततच्या ढगाळ वातावरणामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनवर उंट आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
ह्या आळ्या मातीत लपून बसतात. लष्करी आळी थव्या थव्याने सोयाबीनच्या पानावर हल्ला चढवीत एका रात्रीत शेत फस्त करतात. त्यामुळे दिवसा कितीही फवारणी केली तरी आळ्या नष्ट होत नाहीत. युवराज उद्धवराव सालवटकर, माझे शेत मोजा नारायणपूर येथे असून माझ्या शेतामध्ये लष्करी अळीने माझे पूर्णपणे पीक नष्ट केले आहे. हिरवी उंटअळी सोयाबीनच्या पानाचा हिरवा गर्द खाते आणि शिरात तशाच सोडते, तर लष्करी आळी पानांचे तुकडे तुकडे करीत असते. ही आळी सर्वच ठिकाणी असते, त्यामुळे आपल्या धुऱ्यावरील गवतावर सुद्धा फवारणी करावी. या आळ्या मोठ्या प्रमाणात असल्याने एका शेतातील अन्न संपताच दुसऱ्या शेतावर हल्ला करतात, त्यामुळे शेतात दोन चार आळ्या दिसताच फवारणी करावी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला नाही आणि सतत ढगाळ वातावरण आहे त्या भागांमध्ये सोयाबीन पिकावर विशेषतः लष्करी अळीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असल्याचं आढळून आलेलं आहे. काही सोयाबीन पिकांवर लष्करी अळीसोबतच एक हिरवी उंट अळी म्हणून सुद्धा अळी असते, तिचासुद्धा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा वेळेला शेतकरी बंधूंनो घाबरायचं काहीही कारण नाही. ही अळी तुम्ही कितीही कीटकनाशक फवारली तरी नियंत्रणात येत नाही, पण ही अळी जर का तुम्ही बघितली तर ही रात्रीच्या वेळेला आपल्या मातीतून बाहेर येते आणि पानांवर चढून पाने खायला लागते. त्यामुळे दिवसा किती फवारणी केली तरी त्या फवारणीचा उपयोग या अळीवर होत नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनो ज्याही औषधाची तुम्ही फवारणी करणार ती शक्यतो संध्याकाळी करा. संध्याकाळी म्हणजे रात्री नाही, संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर, साधारणतः 5 वाजताच्या नंतर. या प्रकारे जर का फवारणी केली तर फवारणी करताना ती झाडांच्या वरून फवारा न नेता मातीच्या दिशेने खालतून फवारा घ्या. त्यामुळे काय होईल की जी अळी मातीमध्ये दिवसा लपून बसलेली असते ती जेव्हा बाहेर यायला लागते किंवा मातीच्या वरच्या थरामध्ये असते ती अळी या औषधाच्या माऱ्याने तात्काळ मरून जाईल. लष्करी अळी ही थव्या थव्याने हल्ला करत असल्यामुळे आणि ही अत्यंत खादाड. शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. पुण्यात 8 सप्टेंबरला आदिती स्त्री आरोग्याचा श्री गणेशा ही योजना सुरू होणार आहे. ही योजना महिलांसाठी असून पहिल्या टप्प्यात 5,000 महिलांना सहभागी करणार असल्याचं नवभारत निर्मितीचे समन्वयक योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेदरम्यान महिलांचे आरोग्य, निदान, तपासण्या, जनजागृती, सॅनिटरी नॅपकिन्सचे विनामूल्य वाटप आदी उपक्रम शहरातील 10 विविध वस्त्यांमध्ये राबवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात विश्रांतवाडी, येरवाडा, धायरी, धनकवडी, विमाननगर, कोथरूड, किष्किंधानगरी, हडपसर, बिब्वेवाडी, अप्पर इंदिरानगर या परिसरातील वस्ती विभागांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5,000 महिलांसाठी ही योजना असणार आहे. प्रत्येक वस्तीमध्ये 500 महिलांची नावनोंदणी करण्यात येणार असून स्त्री आरोग्याबाबत विनामूल्य तपासणी करून आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. या चाचण्या नियमितपणे करून आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. मुलींची पौगंडावस्था, यावेळी होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, स्त्रियांची प्रजनन प्रक्रिया, मासिक पाळीची सुरुवात, अनियमित मासिक पाळी, मासिक पाळीच्या दरम्यान येणाऱ्या समस्या, पाळीपूर्वीची लक्षणं, या काळात अचानक बदलणारे मूड, होणारी चिडचिड, उदासीनता, स्वच्छतेच्या आणि शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी, पंडुरोगाची समस्या, लक्षण, उपचार आणि प्रतिबंध, सॅनिटरी पॅडचा वापर, त्याचा उपयोग कसा करायचा, विल्हेवाट कशी लावायची याबाबत अधिक माहिती यावेळी देण्यात येणार आहे. या पुणे शहरामध्ये आदिती नावाखाली, म्हणजे त्याचं शीर्षक आहे आदिती, भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं आणि डॉक्टर संजय गुप्ते हे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या सहकार्याने आपण एक कार्यक्रम राबवत आहोत, स्त्री आरोग्याचा श्री गणेशा. आणि त्या आरोग्याच्या श्री गणेशामधला सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा असा आहे की महिलांची विविध ठिकाणची आरोग्य तपासणी, आरोग्य तपासणी झाल्यानंतर आवश्यक ते सगळ्या प्रकारची त्यांना आरोग्यविषयक सुविधा प्राप्त करून देणं आणि त्यातला पहिला टप्पा म्हणून सॅनिटरी पॅड्स आम्ही देणार आहोत. आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये 10 नगरसेविकांच्या प्रभागामध्ये असलेल्या झोपडपट्ट्या, गरीब वस्त्या, ह्या वस्त्यांमधल्या महिलांना त्या ठिकाणी बोलवून डॉक्टरांचं त्या ठिकाणी एक मार्गदर्शनपर भाषण, काउन्सिलिंगचा कार्यक्रम महिला डॉक्टर्सच्या माध्यमातून केला जाईल.
या काउन्सिलिंगच्या नंतर पॅड वापर आणि त्या पॅड सप्लाय हा पूर्णपणे आमच्या नगरसेविकांच्या ऑफिसमधनं होईल. त्या नगरसेविकांची नावं पत्ते हा सगळा कार्यक्रम आम्ही आत्ता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. मराठीचे उगमस्थान असल्याने बीड जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे. येथे मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांची समाधी आहे. मराठीच्या या उगमस्थानाविषयीचा पाहुयात हा रिपोर्ट. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराला हेमाडपंथी मंदिरासोबतच इतर मंदिरांमुळे विशेष ओळख आहे. यासोबतच अंबाजोगाईपासून सरासरी 5 किलोमीटर अंतरावर डोंगरपट्ट्यातील अत्यंत खोल असणाऱ्या दरीमध्ये आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांची समाधी आहे. विशेष म्हणजे मुकुंदराज स्वामींनी या स्थळापासूनच मराठी भाषेची सुरुवात केली. सर्व ग्रंथ संस्कृतमध्ये होते. त्यांनी त्याचा अभ्यास करून विवेक सिंधू, परमामृत आदी ग्रंथ मराठीतून लिहिले. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे जनक किंवा आद्यकवी म्हणूनही संबोधले जाते. मराठीचे आद्यकवी आणि याच ठिकाणी मराठीचे उगमस्थान असल्याने या ठिकाणी मराठीचे विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. हे प्रकरण माननीय राज्यपालपर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाच्या वतीने प्रयत्नही सुरू आहेत. योगायोगाने विद्यापीठ कमिटीवर अंबाजोगाईचे 6 सदस्य असल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आशा आहे. आज आपण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर मुकुंदराज स्वामी मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणची ऐतिहासिक माहिती आहे. या परिसरातील जे घोडदरी आहेत या ठिकाणी खूप मोठ्या खोल अशा दऱ्या आहेत. या दऱ्याची खूप मोठी ऐतिहासिक माहिती आहे आणि ही माहिती आपल्याला आज जाणून घ्यायची आहे. तर आज आपण या परिसरातील ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार म्हणजे सुदर्शनजी रापोतवार साहेब तथा जे या परिसरातील पूर्ण माहिती असणारे जाणकार म्हणून त्यांची प्रचिती आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हा जो संपूर्ण परिसर आहे, हा जो परिसर आहे तो मुकुंदराज स्वामी समाधी महाराजांच्या सान्निध्यात असलेला संपूर्ण परिसर आहे. या परिसरामध्ये आद्यकवी मुकुंदराज स्वामींनी वास्तव्य केलं. या ठिकाणी त्यांनी योगसाधना केली आणि योगसाधनेतून सिद्धी प्राप्त केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुकुंदराजांनी मराठी भाषेची सुरुवात या स्थळावर, या नगरीमध्ये, या परिसरात केलेली आहे. मुकुंदराज स्वामींनी मराठी भाषेमध्ये लिहिण्यापूर्वी संपूर्ण ज्या धार्मिक संग्रह आहेत हे संपूर्ण संस्कृत भाषेमध्ये संग्रह होते आणि ही संस्कृत भाषा सामान्य माणसाला समजणं अतिशय अवघड होतं. त्याच्यामुळं मुकुंदराज स्वामी आणि स्वामी विवेकानंद सिंधू आणि परामृत हे दोन ग्रंथ मराठी भाषेमधून पहिल्यां सुरू लिहिले. त्यामुळं मुकुंदराज स्वामींना मराठी भाषेचे आद्यजनक असं संबोधण्यात येतं. मुकुंदराज स्वामी महाराजांची ही परिस्थिती समाधी अंबाजोगाईत महाराष्ट्रातील एकमेव समाधी आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक जे संदर्भ मुकुंदराज स्वामी महाराजांच्या समाधीमध्ये सातत्याने येतात, त्या जयवंती नदीच्या काठावर ही समाधी मुकुंदराजांची आहे. अश्वधरा म्हणून ज्याचा सातत्याने उल्लेख येतो मुकुंदराजाच्या पौराणिक ग्रंथामध्ये किंवा त्या संदर्भाच्या मुकुंदराजासंबंधाच्या माहितीमध्ये, ती अश्वधरा किंवा ती घोडदरी ही माझ्या डाव्या पाठीमागच्या बाजूला आहे. हे संपूर्ण संदर्भ लक्षात घेता हे मुकुंदराज स्वामी महाराजांची समाधी आणि या परिसराला धार्मिक बाबतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये अतिशय फार मोठं महत्त्व या ठिकाणी आहे. या ठिकाणी मराठीचं विद्यापीठ व्हावं, मुकुंदराज स्वामी या ठिकाणचे आद्यकवी असल्यामुळं या ठिकाणी विद्यापीठ व्हावं अशी बऱ्याच लोकांची मागणी आहे. काय वाटतं आपल्याला? मराठीचं विद्यापीठ व्हावं हे तर या ठिकाणी अंबाजोगाई शहराच्या वासियांनी बरेच आंदोलनं केले, बऱ्याच ठिकाणी निवेदन दिले, राज्यपालापर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे. मराठी भाषेचं मुळात उगमस्थान या ठिकाणी झालेलं असल्यामुळे, अंबाजोगाई शहरात झालेलं असल्यामुळं मराठी भाषेचं विद्यापीठ अंबाजोगाईला मिळणं क्रमप्राप्त आहे. विद्यापीठानं आणि महाराष्ट्र शासनानं त्या पद्धतीच्या प्रयत्न चालू केलेले आहेत. सुदैवानं यावर्षी मराठवाडा विद्यापीठामध्ये 6 सदस्य हे अंबाजोगाई शहरातील आहेत आणि या 6 सदस्यांनी मराठवाडा विद्यापीठ, मराठीचं विद्यापीठ अंबाजोगाईत व्हावं यासाठी त्यांच्या बैठकीमध्ये सातत्यानं जोर धरलेला आहे. मला वाटतं मराठी विद्यापीठाची ही जी मागणी आहे ती लवकरच पूर्ण होईल. पुरातत्व विभागानं या ठिकाणी काही हस्तक्षेप करून जे मंदिरे आहेत, ज्या ठिकाणी हे असे स्थळ आहेत या ठिकाणची डागडुजी करून ते व्यवस्थितरित्या राहावं अशी लोकांची अपेक्षा आहे. काय वाटतं?
पुरातत्व विभागानं ह्या स्थळांमध्ये लक्ष द्यावं अशी काही सध्या आवश्यकता आहे मला असं वाटत नाही, कारण या ठिकाणी असं ऐतिहासिक वास्तुसंग्रहालय किंवा काही लेण्या वगैरेचा काही या ठिकाणी संदर्भ येत नाही. एक जो संदर्भ योगेश्वरी महात्म्यामध्ये सातत्यानं किंवा मुकुंदराजाच्या साहित्यामध्ये सातत्यानं येतो, ती जी ही पाठीमागली जी अश्वदरी आहे त्या संदर्भातला आहे. या ठिकाणी मुकुंदराजांबद्दल पौराणिक कथा ज्या उपलब्ध आहेत त्या कथामध्ये असा उल्लेख आहे की मुकुंदराज स्वामी हे फिरत फिरत या ठिकाणी आले आणि ही जी घोडदरा आहे त्या घोडदऱ्याच्या खाली एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये ते योग साधना करत बसले आणि योग साधना करत करत असताना त्यांना मोक्ष प्राप्त झाला आणि ईश्वरानं त्यांना आदेश दिला की तुम्ही इथली योग साधना करत असताना तुम्ही काशीमध्ये प्रगट व्हा आणि त्या आदेशानुसार मुकुंदराज स्वामी काशीमध्ये प्रगट झाले आणि त्यांनी तिथं योगसाधना मोठमोठ्या ऋषींच्या माध्यमातून त्यांच्या सान्निध्यात त्यांनी चालू केली. जी योगसाधना आहे ती योगसाधना मला प्राप्त करून द्या अशी जैत्रपाल राजाची मागणी होती आणि ती योगसाधना प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी या भागामध्ये जे जे साधू येतात त्या साधूंना वेटीस धरलं होतं, त्यांना नाहक त्रास देत होता, त्यांच्याकडून काबड कष्ट करून घेत होता, जातं मोठं त्यानं तयार केलं आणि साधूंना त्या जातीच्या माध्यमातून हरभरे रगडण्याच्या सूचना आदेश त्यांनी दिले जे सांगतात. त्याच्याप्रमाणे हे जे इथलं भजन मंडळाचं जी गादी आहे ती ब्रह्मचार्याची गादी होती. मी लहान असतानापासून किंवा माझे वडील हयात असतानापासूनचा जो या ठिकाणी भजन मंडळाचा वारसा आहे तो माधवबुवा शास्त्रींनी अतिशय समर्थपणे सांभाळला होता. आजीवन ब्रह्मचारी त्यांनी राहिले होते आणि या ठिकाणी जवळपास मी लहान असताना तर 300-400 वारकरी निवासाची सोय, त्यांचे मृदंग, भजनीचा टाळ, हे सगळे भजनाचे सकाळ संध्याकाळ 2-2 तास त्यांचं प्रवचनं भजनं असा मोठा लावाजमा आणि या परिसरामध्ये आलं की टाळ मृदंगाचे आवाज सातत्यानं आमच्या कानी पडायचे. मुकुंदराजाची समाधी ही जयवंती नदीच्या अगदी पायथ्याशी आहे. मुकुंदराजाच्या समाधीच्या खालून जयवंती नदी वाहते आहे आणि विशेष म्हणजे मुकुंदराजाची समाधी ज्या डोंगरामध्ये वसलेली आहे त्या समाधीच्या बाजूलाच एक तीर्थ छोटे खाणी 1.5x2 मला वाटतं असेल ते, त्याची खोली किती आहे काय आहे याची काही कल्पना नाही, पण ते तीर्थ एवढ्या याच्यामध्ये असतानासुद्धा सातत्यानं डबडबलेलं असतं. म्हणजे पुजारी येतात, त्या तीर्थातलं पाणी घेतात आणि त्याच तीर्थातल्या पाण्यानं मुकुंदराज स्वामीची समाधीचं स्नान घालून सकाळी त्यांची पूजा करतात त्या समाधीची. मला वाटतं मुकुंदराजाच्या समाधीच्या स्नानासाठी त्या तीर्थाव्यतिरिक्त दुसरं पाणी आजपर्यंत कोणी वापरत नाहीत. ते पाणी आणि ते कुंड जे आहे तीर्थ छोटंसं मुकुंदराजाच्या समाधीला लगत असलेलं, या दोन्ही गोष्टी आजपर्यंत अव्याहतपणे जशाला तशा आहेत. मुकुंदराजाच्या समाधीच्या खाली आपण पायऱ्या उतरून आलो तर त्याच्या पायथ्याशीच अजान वृक्ष आहे. अजान वृक्षाचा संदर्भ देताना ज्ञानेश्वरांनी मुकुंदराजाची भेट घेण्यासाठी अंबाजोगाईत आले होते याचा एक संदर्भ पौराणिक कथामध्ये योगेश्वरी महात्म्यामध्ये जोडलेला आहे की ज्ञानेश्वरांना मुकुंदराजाची भेट घ्यावी वाटली आणि ते इथं आले असा एक संदर्भ आहे. आणि हे जे अजान वृक्षाचं जे झाड आहे ते एक तर आळंदीमध्ये ज्ञानेश्वराच्या समाधीच्या पायथ्याशी आणि अंबाजोगाईमध्ये मुकुंदराज समाधीच्या पायथ्याशी, ह्या दोनच अजान वृक्षाची नोंद महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीनं प्रचलित आहे. त्यामुळं मुकुंदराज समाधीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व त्या परिसरातील तीर्थाला आहे, तीर्थकोंच्या कुंडाला आहे आणि त्याहीपेक्षा अधिक महत्त्व त्या अजान वृक्षाला आहे. शालिनी प्लससाठी नंदकुमार पांचा, अंबाजोगाई. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष. आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची. आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी. आणि तुम्ही यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा. आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षिस. बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93-70-48-48-39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षिस. आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एका आदिवासी महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने या महिलेने हे पाऊल उचलल्याचं समजत आहे. नाजुकी माळशिखऱ्या भोसले असे त्या विवाहितेचे नाव आहे. भावाच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी भाऊ तिला रोज मारहाण करीत असे. मदतीसाठी ती पोलीस स्टेशनमध्ये जात असे, मात्र तिच्याकडे प्रशासन साफ दुर्लक्ष करायचे. वारंवार पोलिसांकडे मदत मागूनही पोलीस आरोपीला साथ देत असल्याने तिला न्याय मिळत नव्हता. अखेर या जाचाला कंटाळून नाजुकीने पोलीस ठाण्यातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत महिलेला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात पोलीस वाहनातून दाखल केले, मात्र तिला पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मी पाच सहा वेळा पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले. मी पोलीस स्टेशनमध्ये आले की पोलीस माझ्या भावाला फोन करून मी फिर्याद देण्यासाठी आले असल्याचे कळवत होते. त्यामुळे भाऊ पुन्हा अमानुष मारहाण करीत होता. पोलीसही त्याचीच साथ देत असल्याने ही घटना आज पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्याही कानावर घातल्याचे नाजुका हिने ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान सांगितले. आपल्या डिप्युटी साहेब, DIG साहेब होते तिथं आज तर मी पवार साहेबाला सांगितले की असं असं म्हणजे पोलीस माझी कुठची दखल घेत नाही, मला खोटी ठरवत आहेत ती सगळी ह्यांच्याकडून बाजवली, तरी मला त्यांनी सगळे खोटी ठरवले. त्यांनी तरी माझी कुठची दखल घेतली नाही, मला रोजच मारहाण चालूच आहे. त्यावेळी मी औषध केले, पोलिसांनी दखलच घेतली नाही, माझी तरी घेतलीच नाही. चिरवंडे पोलीस स्टेशनने ना घेतलीच नाही माझी दखल. मी पर 10-15 वेळा पवार साहेबांना बोलले की माझी दखल, पण मला काही तो दारातून आत येऊनच नाही द्यायचा. साहेब खोटे म्हणायचे सगळे, तुझं खोटे म्हणायचं काबे साहेब. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, श्रीगोंदा. सिल्लोड येथील एका विवाहितेचा पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. या प्रकरणी सासरच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. लग्नानंतर काही महिन्यांनीच पती कलीम शहाने अफसानाला पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी 5 लाख रुपये तुझ्या वडिलांकडून घेऊन ये असे म्हणत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यावरून विवाहितेचे वडिलांनी पती कलीम शहा यास 3 लाख रुपये दिले. त्यातून पतीने 1,40,000 कार घेतली आणि उरलेले पैसे खर्च करून टाकले. त्यानंतर विवाहितेच्या पतीने विवाहितेच्या वडिलास घर घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करत मानसिक आणि शारीरिक त्रास तसेच मारहाण करीत छळ सुरू केले. या प्रकरणी विवाहिता अफसाना कलीम शाह हिच्या फिर्यादीनुसार सिल्लोड येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल बबिता शिंदे पुढील तपास करत आहेत. माझे नाव अफसाना कलीम शहा आहे. माझे लग्न 2010 8 वर्षापूर्वी झालेले आहे. मला 1-7 वर्षाची मुलगी नामे फौजिया कलीम शहा आहे. माझे संसार होऊ नये या हेतूने माझे मामसासरे जुमान शहा हे मला जास्त पैशाची मांग करू लागले. तेरे बापसे 1 लाख रुपये लेकर आ, तेरे बापसे 5 लाख रुपये लेकर आ, अशी जास्त पैशाची डिमांड करू लागले. त्या डिमांड माझ्या वडिलांनी पूर्ण केल्यावर सुद्धा ते लोक माझा मानसिक व शारीरिक छळ करू लागले, जास्तच छळ करू लागले. आता माझे चिल्लोडचे राहते घर विकून 10 लाख रुपये घेऊन गोदरी येथे राहायला चल, नाही तर माझ्या भाच्याला पारकती दे, असे बोलू लागले. जर तू गोदरी येथे राहायला नाही आली तर मी माझ्या भाच्याचे दुसरे लग्न लावून देईल, अशी धमकी मला देऊ लागले. आणि माझे हस्बंड कलीम शहाला 4-5 ठिकाणी मुली बघायला सुद्धा घेऊन गेले. न्याय व्यवस्थेने मला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती. शालिनी प्लस साठी अनिल साबळे, औरंगाबाद.
तेवढी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. पिंपरी चिंचवड मध्ये स्वाईन फ्लू ने घेतले दोन बळी, मृतांचा आकडा 11 वर पोहोचला. पेट्रोल डिझेल किमतीत वाढ, किमती वाढल्याने नागरिक त्रस्त. पेट्रोल दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त, दरवाढ नियंत्रणात आणण्याची सरकारकडे मागणी. आणि चंद्रपूरमध्ये अवैध दारू साठा जप्त, कारवाईने दारू तस्कर धास्तावले. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.